बिरबल सहानी यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1881 रोजी झाला, तर मृत्यू 10 एप्रिल 1949 रोजी. बिरबल सहानी, आपण वर्तमान काळात जगत असताना आपणास कसे जसे भविष्यकाळाचे कुतूहल असते, तसेच भूतकाळाचे कुतूहल शास्त्रज्ञांना असते. शेकडो वर्षापूर्वीचे प्राणीजीवन, वनस्पती जीवन, सूक्ष्मजीव, भौगोलिक परिस्थिती यांचा अभ्यास करणारी वेगवेगळी शास्त्रे आहेत. या शास्त्रात बिरबल सहानी या शास्त्रज्ञाने आपला ठसा उमटवला आहे. भारतीय जीवाश्मशास्त्राचे जनक म्हणून सहानी अजरामर आहेत. बिरबल सहानी यांचा जन्म पंजाब प्रांतातील सहारानपूर जिल्ह्यातील भेडा या गावी झाला. त्यांचे वडील रुचिराम सहानी रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. अगोदरपासूनच घरात विज्ञानाची आवड होती. बालवयातच या मुलाला वेगवेगळे छंद लागले. पतंग उडवणे, पोस्टाची तिकिटे गोळा करणे, विविध आकाराचे आणि रंगाचे दगडगोटे गोळा करणे, शंख शिंपले गोळा करणे, वेगवेगळ्या आकाराच्या जातीच्या वनस्पतीची रोपटी गोळा करणे, या छंदाने या मुलाचे बालपण आनंदात चालले होते. आपल्याकडे सगळ्यापेक्षा वेगळा आणि चांगला पोस्टाच्या तिकिटाचा संग्रह असणे आवश्यक आहे, म्हणून हा मुलगा पोस्टमन येण्याच्या रस्त्यावर अर्ध्या वाटेवर बसत असे. पोस्टमनकडून पत्र मिळताच त्यावरील टपाट तिकीट काढून ताब्यात घेत असे. या छंदापायी हा मुलगा तहान भूक विसरून जायचा आणि या छंदमय वृत्तीमुळे वनस्पती जीवाश्म गोळा करण्याकडे आणि त्यांचा अभ्यास करण्याकडे त्याचा अधिक कल झाला. महाविद्यालयीन जीवनात एका विषयाच्या परीक्षेत मागील वर्षीचीच प्रश्नपत्रिका जशीच्या तशी विचारली गेली. खरे पाहता बिरबल यांना प्रश्नपत्रिकेतली सर्व प्रश्नांची उत्तरे येत होती. तथापि गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका पुन्हा सोडवणे निर्बुद्धपणाची वाटल्यामुळे त्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला. पुढे नव्याने परीक्षा घेण्यात आली. नंतर ते परदेशात शिकायला गेले. भारतात परतल्यावर वनस्पतीशास्त्राचे ते प्राध्यापक झाले. आपल्या विषयाची दारे सर्वांसाठी खुली असावीत म्हणून त्यांनी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या सहकार्याने लखनौ येथे सहानी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिओ बॉटनी ही संस्था सुरू केली आणि तेच सहानी यांच्या सहकार्याचे प्रतीक आहे असे ते बिरबल सहानी एक महान भारतीय शास्त्रज्ञ होते. धन्यवाद.